हद्दवाड भागातील गुंटेवारीच्या जागा प्लॉटधारकांच्या नावे त्वरित करा, अन्यथा पालिका आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिला आहे. शहर हद्दवाड होऊन 30 वर्ष लोटले, पण हद्दवाड भागातील नागरिकांनी गुंटेवारी पद्धतीने घेतलेले प्लॉट हे अद्याप नावे झाले नाहीत. हद्दवाड भागातील अनधिकृत बांधकामाला नियमित करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे विनंती केली असता प्रशासनानं शासनाकडून अभिप्राय मागितला होता. तेव्हा पालिका आयुक्तांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला गेला होता. शासन निर्णयानुसार पालिकेच्या सभागृहाने देखील आयुक्तांना हे अधिकार दिले होते. तरी देखील पालिका आयुक्त हद्दवाड भागातील अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी पुन्हा शासनाकडून अभिप्राय मागवत आहेत. आयुक्तांच्या या हेकेखोर धोरणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी बुधवारी पालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात हद्दवाड भागातील सर्वपक्षीय नगरसेवक पालिका आयुक्तांची बैठक घेतली. यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती कल्पना कारभारे, मंड्या तसंच उद्यान समितीचे सभापती गणेश पुजारी, आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहायक नगररचना विभागाचे लक्ष्मण चलवादी, एस नायकवाडी, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक बाबा मिस्त्री, तौफिक शेख, एमआयएम पक्षाचे गटनेते रियाज खरादी, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नगरसेवक नारायण बनसोडे, वैभव हत्तुरे, नागेश भोगडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती कल्पना कारभारे यांनी सभागृहाला कुलूप लावून आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही किती दिवस सांगा, आम्हाला किती दिवस सहन करायचं सांगा. हे लेडीचा विषय ना, बोलू तू दे एकदा विषय. आज सोलापूर महानगरपालिका व तसेच कमिशनर साहेब, महापौर, ते सर्व गटनेते या ठिकाणी आज आपल्या आयुक्त साहेबांशी चर्चा झाली. अशी आयुक्त साहेब होकार द्यायला तयार नव्हते. मी आज या ठिकाणी ऑफिसला ग्रुप घातलेले होते, ते मला पोलीस आयुक्तांनी सांगितलं, मॅडम तुम्ही काही करून विनंती केली त्यांनी माझ्याशी, आणि मी ग्रुप ते काढलं. नाहीतर आता पुढील सोमवारी तर नाही आयुक्त साहेबांनी दिले होकार नाही दिला तर आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांच्या मी कार्यालयाला, सर्व आमचे नागरिक एवढे वैतागलेत घरापर्यंत येऊन आमच्याशी थोडं घाण बोलून जातात ते सांगायचं सोय नाही. मी या ठिकाणी त्या आयुक्त साहेबांच्या कार्यालयाला कुलूप घालीन, आणि मी एवढं बोलून महापौरताईंना मी सांगते, कळकळींना महापौरताई तुम्ही आदेश दिल्यानंतर त्यांनी काम करू शकतात, पण महापौरताई जास्तीत जास्त दबाव टाकायला पाहिजे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका आयुक्तांनी गुंटेवारीचा प्रश्न निकाली काढावा, पालिकेच्या सभागृहात ज्या पद्धतीने ठराव झाला तशीच मान्यता द्यावी असा आग्रह यावेळी केला. महानगरपालिकामध्ये सर्वपक्षीय बैठकमध्ये आयुक्तांसमोर जे गुंटेवारी बांधकाम परवान्याचा प्रश्न आहे त्या संदर्भात बैठक झालं. सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक होऊन आयुक्तांना जे काही मागच्या 2 वर्षापासून परवाने द्यायचे बंद आहेत त्या संदर्भात विचारणा केली आहेत, आणि महापौरताईंनी तात्काळ हे सर्व बांधकाम परवाने द्यायचा आदेश द्यावा असं आयुक्तांना आदेश देण्यात आलेला आहे. आयुक्तांनी त्याला 2 दिवसाची मुदत मागितलेली आहे, पण आमचं म्हणणं हेच आहे की फक्त कुठंतरी डिस्प्यूट 2-3 ठिकाणी मिळकतदारांमध्ये होत आहे, त्यासाठी पूर्ण 70,000 मिळकतदारांना वेटीस ठेवण्याचं काम आयुक्तांनी करू नये. कारण मागच्या 2 वर्षापासून आणि हे जर आपण परमिशन दिलं नाही तर असं तसं ते चुकीचा पायंडा पाडून बेकायदेशीर बांधकाम बांधण्याचा एक पायंडा सुरू होईल, आणि लोक आता एवढे वर्ष थांबले त्याच्यापुढे लोकांमध्ये सहनशीलता नाही आहे. पूजित व भक्त मंगेश आहे, अगर सोमवार तक निर्णय नहीं हुआ हम सर्वपक्षीय मिलकर कमिश्नर के ऑफिस के बाहर हम मोर्चा करेंगे, आंदोलन करेंगे. जब तक लोगों को न्याय नहीं मिलता, इंसाफ नहीं मिलता, हम हक की वजह से सच्चाई की वजह से हम सब ये सर्वपक्षीय मिलकर हम लड़ते रहेंगे. और कमिश्नर साहब 2 महीने की मुदत बोल रहे थे, हम लोग उसकी बात को नहीं माने. बाबा मिस्त्री, हम सब पदाधिकारी सब गठनेते मिलकर हमारी यही मांग रहेंगी, हद्दवाड़ भाग के लोग को इंसाफ मिलना, गुंडारी परमिशन मिलना. अगर ऐसा नहीं हुआ हम उनको ये भी तो बता सकते, 16 महानगरपालिका नाम पूरे महाराष्ट्र राज्य में बदनाम होगा, क्योंकि महापौर तो खुद रस्ते पर उतरेंगे, एक वेगड़ा मैसेज पूरे महाराष्ट्र राज्य में जाएगा. तो मजबूर कमिश्नर साहब को फैसला लेना पड़ेगा, और हम सर्व
दक्ष नेता है डॉक्टर साहब, हमारी पूरी जो टीम है हम भाजपा वाले के साथ है। ये नागरिक के वास्ते, हक के वास्ते, सच्चाई के वास्ते हम लास्ट टाइम के साथ रहेंगे, लड़ते रहेंगे। गुंटेवारी प्लॉट धारकांना परमिशन देण्यासाठी आणि ते गरजेचं आहे का, म्हणजे जे ऑलरेडी जे बांधकाम केलेले आहे त्यांना एक तर भुर्दंड दोन पट दंड 200 पट दंड भरावं लागतं टॅक्ससाठी। आणि आज आम्ही इथं बघितलो की आमच्यातच गडबाजी होती नगरसेवकामध्ये। हे हा प्रस्ताव भाजपचा आणि तोपिक्षेक आणि बाबा मिस्तरी यांचा प्रस्ताव असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आक्रमक नव्हते, त्यांनी सॉफ्ट डिसिजन घेतले होते। साहेब होत असेल तर करा, नाहीतर बघा तुमचा काय निर्णय। त्यांनी मी जर आक्रमक झाले असते तर आयुक्तांना निर्णय घ्यावाच लागला असता, सोमवारपासून परमिशन सुरू झाली असते। परंतु हे दिसून आलं की भारत भाजपचा प्रस्ताव आहे आणि तोपिक शेख आणि बाबा मिस्तरी यांनी आणलेला प्रस्ताव, यांना क्रेडिट जाऊ नये म्हणून आज असं आमच्यातच गडबडी दिसून आली। वादळी चर्चेनंतर पालिका आयुक्तांनी GPS पद्धतीनं सर्वे करून 2 महिन्यात गुंटेवारीवर निर्णय घेऊ असा खुलासा केला। मात्र उपस्थित नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत बैठकीतून उठून जाण्याचा निर्णय घेताच 4 दिवसात अंतिम निर्णय घेऊ असं म्हणताच ही बैठक संपवण्यात आली। 4 दिवसात आयुक्तांनी निर्णय घेतला नाही तर आमच्या भागातील जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा महापौर श्री कांचना यन्नम यांनी यावेळी दिला। आपण जे काही कायदेशीर आहे, जे बेकायदेशीर आहे त्यांना देऊ नका, जे कायदेशीर आहे त्यांना तुम्ही परमिशन द्या असं मी सगळ्यांनी सांगितलेलं आहे। ज्या गुंटेवारी पद्धतीने आपल्याकडं परमिशनसाठी आल्यावर ज्यांच्याकडून जे प्लॉट धारक आहे त्यांच्याकडे स्टॅम्प मध्ये तुम्ही लिहून द्या, जे मोजणी असताना आमचं प्लॉट बेकायदेशीर आणि ओपनमध्ये आमच्या जागा आला तर तुम्ही बांधकाम पाडा असं तुम्ही त्यांच्याकडनं लिहून घ्या आणि तुम्ही परवानगी त्यांना द्या। तुम्ही बांधकाम परमिशन द्यायला तयार झालं तर लोक रांगा लावतात। सोलापूर शहरामध्ये महापालिकेला मोठं उत्पन्न होणार आहे, हद्दवाढ भागाला विकास करण्यासाठी आपल्याला पैसे मिळणार आहे आणि लोकांना परमिशन दिल्यावर त्यांनी कुठल्याही बँकेला कर्ज मागणी करू शकतात। आपण सोलापूर शहरांसाठी लोकांना वेटीत धरू नये, लवकरात लवकर गुंटेवारीच्या पद्धतीने तुम्ही परमिशन द्या। आता आम्ही सगळ्यांनी आयुक्तांना सांगितलेलं आहे, आयुक्त साहेब म्हणतात 1-2-4 दिवस आम्हाला टाइम द्या, आम्ही काय तर मार्ग काढतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी देखील महापौरांच्या सुरात सूर मिसळत 4 दिवसात निर्णय झाला नाही तर पालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा सज्जड इशारा दिला। कारण अनेक योजना आहेत, अनेक योजना पंतप्रधान आवास योजना असेल, अनेक शासकीय योजना असेल, हे हदवाडच्या लोकांना आजपर्यंत मिळालं नाही। किंवा प्रत्येक वेळा कागदाची अटी व मोजणीच्या अटीवर ह्या प्रशासनाने आपल्याला गेल्या 1 वर्षभरापासून खेळवत ठेवलेलं आहे। आज सर्व ह्या महापौरांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ह्या सर्व घटनेचा समावेश एक चांगला निर्णय घेतलेला आहे। आयुक्तांनी आज आम्हाला बोलत असताना ह्याची कबुली दिली की 2-3-4 दिवसामध्ये ह्याच्यावर निर्णय घेऊ। आता महापौर त्यांनी सांगत असताना सोलापुराच्या जनतेबाबतीमध्ये निर्णय करत असताना जर सकारात्मक निर्णय जर झाला नाही तर महापौर सत्ताई म्हणल्यासारखं आम्ही जनतेसाठी रस्त्यावर काय, आम्ही कुठल्याही स्तरावर मी भारतीय जनता पार्टी जाईल आणि आजच सन्माननीय आमदार विजयकुमार देशमुख आणि गुंटेसाहेब बाबतीमध्ये आपल्याला एक आयुक्तांनी एक पत्र भी दिलेलं आहे।